शहरातील दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्याचे आदेश आस्थापना विभागाकडून दुकानदारांना देण्यात आले. याबाबतची नोटीस देखील दुकानदारांना देण्यात आली असून येत्या 8 दिवसात दुकानदारांनी पाट्या मराठीत न केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात राज्य सरकारने राज्यातील दुकान आस्थापनाच्या पाट्या मराठीत करण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाची अद्याप कुठेही अंमलबजावणी झाली नाही. बदलापूर शहरात सुद्धा अनेक दुकानं आणि आस्थापनाच्या पाट्या अजूनही इंग्रजी किंवा इतर भाषेत आहेत. त्यामुळे दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्या याबाबत प्रशासनाकडून दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या सोमवारपर्यंत पाट्या मराठीत करण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आलेत. दुकानांच्या पाट्या मराठीत करताना इतर भाषेतील अक्षरे मराठीपेक्षा मोठी नसावीत अशा सूचनाही यावेळी दुकानदारांना करण्यात आल्या. येत्या सोमवारपर्यंत दुकानांच्या पाट्या बदलण्याची मुदत व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. याबाबत दुकानदारांनीही सामंजस्याची भूमिका घेत दुकानांच्या पाट्या बदलण्यास सुरुवात केली. शहरातील सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत करण्यात येतील अशी माहिती व्यापारी संघटनेचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी दिली. मंगळवारी दुकाने व आस्थापन विभागाचे काही अधिकारी बाजारपेठेमध्ये आले होते. त्यांनी ज्या दुकानांना इंग्रजी भाषेत बोर्ड आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच त्यांना 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे की ज्यात त्यांनी मराठी भाषेत बोर्ड लावायचे आहेत. तर आम्ही व्यापारी संघटनेच्या वतीने या शासनाच्या निर्णयाचं स्वागतच करतो. आपण ज्या राज्यात व्यवसाय करतो महाराष्ट्रात त्याची राज्यभाषा ही मराठी असल्याकारणाने हे होणं जरुरी होतं आणि आम्ही या निर्णयाचं स्वागतच करतो व्यापाऱ्यांच्या वतीने. ज्या दुकानदारांचे इंग्रजी भाषेत आत्ता बोर्ड आहेत त्यांना आम्ही संघटनेच्या वतीने सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर बोर्ड बदलून शासनाला सहकार्य करावे.